नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी ओळख बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे. मी कृषी सल्लागार कृष्णामधू कोलावरे. शेतकरी मित्रांनो, आज आपण शिवने इथे आलेलो होतो. प्लॉट खरंच मागील 8 दिवसापूर्वी एकदम उत्कृष्ट होता आणि संपूर्णपणे आपल्या नियोजनाखाली चालू आहे. शेतकरी मित्रांनो, पण प्लॉटची आत्ताची जर परिस्थिती जर बघितली तर जे काही क्लायमॅटिक कंडिशन आहे, कंटिन्युअसली किंवा ओघडझाकीचे असणारे पाऊस, निश्चितचपणे मध्यंतरी अचानक पडणारा झाडावरती सूर्यप्रकाश, अशा सर्व गोष्टी लक्षात घेता की टोमॅटो पिकावरती एक वेगळ्या पद्धतीचे स्ट्रेस निर्माण होऊन व्हायरसचे झाडं आपल्याला बरेचसे आपल्या प्लॉटमध्ये दिसत आहे. आता प्लॉटची परिस्थिती बघू पहिले, प्लॉट कसा होता किंवा कसा आहे सध्याच्या परिस्थितीला, मग आपण त्यावर्षी त्या विषयावरती चर्चा करू. चला तर मग शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला अशा कर्लिंगच्या समस्या आता आपल्याला येताना दिसत आहे. संपूर्ण प्लॉटची परिस्थिती बघू, कंटिन्युअसली काही वेळेस पाणी चालू किंवा उघडझाकीची कंडिशन येऊन मोठ्या प्रमाणात आपल्याला अशा समस्यांना तोंड द्यायला लागते. आता पूर्णपणे ते झाड बघा, ते झाडची कंडिशन आपण जर बघितली तर पूर्णपणे कर्लिंगच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याचप्रमाणे जो काही हा जर बघितला, हा मोजॅक व्हायरस आहे. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, व्हायरसचे साधारणपणे 6 ते 7 प्रकार आपल्याला टोमॅटो पिकामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बघायला भेटत आहे. मात्र सध्या आता प्रमुख याच्यावरती जे काय आपल्याला 2 दिसत आहे, तो पहिला लीफ कर्ल, ज्यालाच आपण जेमिनी व्हायरस असं म्हणत असतो, आणि दुसरा महत्त्वाचा मोजॅक व्हायरस. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, बऱ्याचशा ठिकाणी नर्सरी स्टेजलाच या पीक या रोगाची आपल्याला लागण झालेली दिसते. फक्त त्याचे सिम्प्टम्स आपल्याला कधी दिसत आहे, ज्यावेळेस पूर्णपणे प्लॉट हा आपला खाली फ्रुटिंग चांगली लागेल. आता या बघा, याला फ्रुटिंग लागलेली आहे आणि अशी फ्रुटिंग लागल्यानंतर आपल्याला याचे ह्या रोगाचे सिम्प्टम्स दिसतात. का? कारण प्रॉपर झाड पूर्ण न्यूट्रिशन हे अन्नद्रव्य हे फळामध्ये ओढत असतं, आणि असं अन्नद्रव्य ओढत असल्यामुळे जर खालून जर थोडा स्ट्रेस जर निर्माण झाला तोवरती ह्या पद्धतीचे पाने आपल्याला झालेले दिसत आहे बऱ्याचशा ठिकाणी. आता याच्या रोगासाठी किंवा याच्या नियंत्रणासाठी हा पसरतो मात्र पांढरी माशी, व्हाईट फ्लाय, थ्रिप्स, तुडतुडे किंवा जे काही रश्वशक किडी, या रश्वशक किडीमुळे याचा प्रसार मोठ्या प्रमाणात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जे काही आपले कल्चरल प्रॅक्टिसेस आहे, बांधणी वगैरे हाताला लागून देखील याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असतो. चुनखडीच्या जमिनीमध्ये याचं कारण अजून एक माझ्या लक्षात आलेलं आहे की कॅल्शियम नायट्रेट 13.45 एकत्र वापर, कॅल्शियमच्या ज्या जमिनीमध्ये चुनखडीयुक्त जमिनी आणि कॅल्शियमचा वापर तुम्ही जर नायट्रेटयुक्त कॅल्शियमचा वापर जर केला तर तिथे निश्चितचपणे प्रकारे आपल्याला मोठ्या प्रकारच्या समस्या आपल्याला अजून कर्लिंग जास्त प्रमाणात आलेली दिसते. नियंत्रणासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती, तुम्हाला ॲप्लिकेशन घेताना पहिले कीटकनाशक टाकून घ्या, दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला लागोपाठ दुसरा स्प्रे करायचा आहे, जे की तुम्हाला त्यामध्ये घ्यायचं आहे कुठलंही अँटीव्हायरल प्रॉपर्टीचं, व्हायरोबँग घ्या, कर्ल लीफ घ्या, झिलॉन्ग घ्या किंवा कर्ल फी घ्या किंवा परफेक्ट घ्या. परफेक्टचे उत्कृष्ट असे रिझल्ट आहे. त्यापेक्षाही माझ्या अनुभवानुसार तुम्हाला जे काही रिपोर्ट म्हणजे किंवा रिझल्ट जर बघायचे असतील उत्कृष्ट तर ते कर्ल लीफचे खरंच सुंदर असे रिझल्ट आहे. व्हायरोबँचे देखील चांगले रिझल्ट आहे. त्या ठिकाणी तुम्ही निश्चितचपणे अशा प्रोडक्टचा वापर करा. जे काही प्रमाण असेल त्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे, त्यामध्ये टाकायचे आहे साधारणपणे 2 लिटर ताक, 15 नग अंडी, त्यामध्ये गूळ घ्यायचा आहे 2 किलो, 30 लिटर पाण्यामध्ये साधारणपणे 2 दिवस स्प्रेच्या अगोदर भिजत ठेवा. जे काही तुम्ही कुठल्या अँटीव्हायरल प्रॉपर्टीचं औषध घेणार आहे ते आणि ताक हे दोन्ही एकत्र भिजत ठेवा. ताक, अंडी, गूळ हे एकत्र भिजत ठेवा. ज्या दिवशी तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे त्या दिवशी तुम्ही स्प्रे करा. निश्चितच पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे प्लॉटची पाने सरळ झालेली मोठ्या प्रमाणात दिसतील. आणि स्ट्रेसवरती काम करा. जर अशा पद्धतीचा जर प्लॉटमध्ये तुम्हाला दिसत असतील कुठे, तर निश्चितचपणे स्ट्रेस मॅनेजमेंटवरती काम करा. पूर्णपणे प्लॉट तुम्हाला इथे कव्हर झालेली दिसेल. शेतकरी मित्रांनो, समस्या भरपूर टोमॅटो पिकामध्ये. अशा समस्यांना वेळेवरती जर नियंत्रण जर केलं तर निश्चितचपणे मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला होऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जर अशा काही समस्या जर असतील तर मला कॉलवरती विचारू शकता किंवा आपले शेड्यूल देखील घेऊ शकता. चला तर मग शेतकरी मित्रांनो, मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. ज्यांना आपल्या व्हिडिओ आवडले असतील त्यांनी नक्कीच लाईक करा. चला तर मग, धन्यवाद.